आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. आज हाती आलेल्या अहवालानुसार उल्हासनगरमधील 46 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 7258 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगर कॅम्प 1 येथील बेवसचौक येथील एका रहिवाशाची, भाजी मार्केट येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर उल्हासनगर 2 मधील रमाबाई आंबेडकर नगरमधील 2 रहिवाशांची, खेमानी रोड येथील 2 रहिवाशांची, फर्निचर मार्केट येथील एका रहिवाशाची आणि बालकंजीवारी येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. नगर कॅम्प 3 मधील चोपडाकोट येथील एका रहिवाशाची, शांतीनगर येथील एका रहिवाशाची, आंबेडकर क्रांतीनगर सी ब्लॉक रोड येथील एका रहिवाशी, टेलिफोन एक्सचेंजजवळील एका रहिवाशाची, रेजन्सी हॉटेलजवळील एका रहिवाशाची, सेक्शन 24 येथील 2 रहिवाशांची, भगत कवाराम चौक येथील एका रहिवाशाची, शिवाजी चौक येथील एका रहिवाशाची, सम्राट अशोकनगरमधील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर उल्हासनगर कॅम्प 4 मधील कुर्ला कॅम्प रोड येथील एका रहिवाशाची, लालचक येथील 4 रहिवाशांची, लक्ष्मी निवास येथील एका रहिवाशाची, बजरंगवाडी येथील एका रहिवाशाची, मराठा सेक्शन येथील एका रहिवाशाची, सेक्शन 29 मधील एका रहिवाशाची, सर्वानंद आश्रमसमोरील एका रहिवाशाची, सेक्शन 32 मधील 2 रहिवाशांची, सुभाष टेकडी येथील 3 रहिवाशांची, संभाजी चौक येथील एका रहिवाशाची, रॉयल पार्क येथील एका रहिवाशाची, VTC ग्राउंडजवळील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर उल्हासनगर कॅम्प 5 मधील भाट्या चौक येथील एका रहिवाशाची, हिलँड पोलीस स्टेशनजवळील 2 रहिवाशांची, रेशन ऑफिसजवळील एका रहिवाशाची, भाटिया हॉस्पिटल रोड येथील एका रहिवाशाची, सह्याद्रीनगर येथील 3 रहिवाशांची, एस बँकजवळील एका रहिवाशाची, गांधी रोड येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 46 रुग्णांमुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 7258 झाली आहे. तर आतापर्यंत 6763 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 327 रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आकाश सहानेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.